नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। चेले चपाटेमुळे नाही तर राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे प्रभाग 16 मध्ये प्रचंड विजय, प्रवक्ता संतोष पाटील। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयंत पाटील साहेब व शहराध्यक्ष माननीय संजय बजाज साहेब यांच्या राबवले गेलेली यंत्रणामधून आणि त्यांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे प्रभाग 16 मध्ये प्रचंड विजय खेचून आणता आला। तसेच काँग्रेस पक्षाचे नेते व सहकार व कृषी राज्यमंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम साहेब, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माननीय विशालदादा पाटील, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, सांगली महानगरपालिकामधील काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक यांनी प्रभाग 16 मध्ये निवडणूक होईपर्यंत तळ ठोकून रात्रंदिवस प्रचार करून त्या भागातील स्वर्गीय माजी महापौर हरुणभाई शिकलगार यांनी केलेली आतापर्यंतची कामे व नगरसेवक तौफिक शिकलगार यांची लोकप्रियता पाहून प्रभाग 16 मध्ये प्रचंड विजय मिळवता आला। परंतु हा विजय भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा यांना खूप जिव्हारी लागलेला दिसून येतो, कारण त्यांनी कालच सांगलीमध्ये आले असता पत्रकारांनी विचारले होते त्यावेळेला त्यांनी रात्रीच्या वेळेला चेले चपाटेमुळे प्रचार केल्यामुळे हा विजय काँग्रेस पक्षाला मिळवता आला असे सांगितले। माननीय चंद्रकांत दादांना जराशी खोलात जाऊन माहिती घेतली तर त्यांना हे कळेल की भाजपचे काही चेले चपाट्यांनी आतून काँग्रेसचा प्रचार केला होता। जरा शिवसेनेचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांनी जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असता तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवारचे डिपॉझिट जप्त झाले असते, ते पुढील काळात करू असे प्रवक्ता संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली। एखाद्या वार्डातील निवडणुकीमध्ये जर प्रदेशाध्यक्षांनी भाग घेतला आणि ती निवडणूक जर हारली गेली तर याचं दुःख काय असतं हे काल आम्हाला कळालं। वार्ड क्रमांक 16 जे निवडणूक झाली पोटनिवडणुकीचे, यामध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा यांनी खूप मोठ्या हिरारीने भाग घेतला होता, परंतु त्या वार्डातील निवडणूक ही काँग्रेस पक्षाने प्रचंड मताने जिंकली गेली। राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांच्या भक्कम पाठिंब्यावर वार्ड क्रमांक 16 विजय झाला। हा विजयचं सन्माननीय दादांना जिव्हारी लागलेला दिसतोय, कारण ह्याचं थेट त्यांनी उल्लेख या जिल्ह्यातील कडेगाव पलूस मतदारसंघाच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये याचं तेथील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील असं वक्तव्य काल त्यांनी केलं। या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या विधानसभेच्या जे सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार आहेत ते हे पुढील विधानसभेच्या वेळी दिसणार नाहीत। पलूस कडेगावच्या विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे नेते आदरणीय सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार बाळासाहेब या त्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी विजय होतील असा विश्वास मी आज हे देतो आणि हे आम्ही भविष्यात पुढील काळात करून दाखवतो। या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो विजय प्राप्त झाला या विजयाचा उल्लेख त्यांनी काल चेले चपाटे राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना चेले चपाटे असे उद्देशन केलेला होता, परंतु दादांनी जर याच्या खोलात जाऊन जर विचार केला तर हे भारतीय जनता पार्टीच्या काही चेले चपाट्यांनीच त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला आतून पाठिंबा देऊन विजय केलेला आहे। त्यामुळे हा झालेला जो पराभव आहे भारतीय जनता पार्टीचा तो दादांना जिव्हारी लागणे हे साहजिकच आहे।